असणार. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या संभाजीनगरचं यामध्ये ठळक वैशिष्ट्य असणार आहे संजय सिसाटांचं, कारण या सिनेमामध्ये त्यांचा सुद्धा रोल आहे असं मला कळालेलं आहे. आता खरं की खोटं ते आपल्याला सांगतील, मात्र संभाजीनगरचा हा हिरो त्या पडद्यावर दिसणार आहे आणि यांचा काय महत्वाचा रोल होता आणि धर्मवीर 2 मध्ये संजय सिसाटांना एवढं महत्व का दिलं गेलं या सगळ्या गोष्टींसाठी आपण त्यांच्याशी थेट बोलूया. मात्र जी काही शक्ल उडाली. स्पेस भेटलेली दादा सांगतो मी. पहिला थेट प्रश्न विचारतो की धर्मवीर 2 हा सिनेमा तुम्ही कसं बघता याकडे, ह्या सिनेमाकडे बघता? धर्मवीर तुम्ही फर्स्ट बघितलेला आहे, धर्मवीर 2 कडे काय असणार? 2 कडे नाही, 2 मध्ये हा पार्ट संपणार नाही असं माझं मत आहे. आणखी पार्ट होत राहतील, निश्चित करावं लागतील. तुम्हाला धर्मवीर जो पाहिला पाहिला त्याच्यामध्ये आनंद दिघे आणि त्यांच्याबद्दलच असलेली माहिती ही थोडक्यात दिली गेलेली आहे. धर्मवीर 2 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेचा आणि आनंद दिघेंचा असलेला संबंध, त्यांचा सगळा इतिहास त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आणखी ॲड होणार आहे. परंतु याच्यानंतरचं जे काही त्यांना काढावंच लागेल, कारण का हा इतिहास इतका छोटा नाही आहे. हा जो प्रवास आहे, शिवसेनेचा जो प्रवास आहे, तो प्रवास दाखवताना एक दोन पार्टमध्ये हा संपणार नाही. म्हणून धर्मवीर 2 कडून आम्हाला सुद्धा अपेक्षा आहेत. माझा त्यात काही रोल आहेत असं म्हणतात, परंतु मला एक तुम्हाला सांगा असं वाटतं, वस्तुस्थिती मांडणारा. आपण पिक्चर अनेक पाहतो, काल्पनिक पाहतो, हा हिरो इकडून तिकडे जंप मारला, 25 मजल्यावरून उडी मारली, वाचला, 50 लोकांना मारलं, लोकांना आवडेल असं दाखवलं. ही हे करमणूक म्हणून दाखवतात ते, ठीक आहे. परंतु ही वस्तुस्थिती, रिअल लाईफ, रिअल स्टोरी याला म्हणतात ना, ती ही धर्मवीर 2 आहे. म्हणून याच्यातून शिकण्यासारखं किंवा घेण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये मग शिवसेना काही लोक म्हणतात फोडली, काही म्हणतात गद्दारी केली, काही म्हणतात असं केलं, त्यांनी आमच्याशी बैमानी केली. परंतु एक तुम्हाला सांगतो, आम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार जपण्यासाठी इतकी मोठी रिस्क घेतली की आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती काय होईल भविष्यात. परंतु आम्ही शिवसेना वाचवली ह्याचा आम्हाला अभिमान आहे. शिवसेना सोडली नाही, शिवसेना घेऊन बाहेर आलो. म्हणजे गद्दार होते ना, त्यांना त्यांची जागा दाखवली. असे म्हटलं जाते की तुम्ही गद्दारांना बाहेर केलेलं, पक्ष तुमच्या सोबत होता. निश्चित केलेलं ना. भूमिका काय होती शिवसेना प्रमुखाची? काँग्रेस बरोबर जायचं नाही, आयुष्यात जायचं नाही, दुकान बंद करेल. हे शिवसेना प्रमुख म्हणले का आम्ही म्हणलो? तुम्ही कुठं चाललेत? तुम्ही त्यांच्या बरोबर चाललेत? अरे साहेब गेले काय, तुम्हाला अहोदसा सुचली कशी ही सत्तेसाठी? बरं, मला आता थोडस सिनेमाची हिंट लागायला लागलेली आहे. पण प्रवीण तडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा सिनेमा हिंदुत्वाची व्याख्या बदलणार आहे. याच्यावरून माझ्यासारख्या माणसाला तरी कळते की हा सिनेमा काय मटेरियल देणार आहे लोकांना. निश्चित देणार आहे. हिंदुत्व शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व काय होत ते त्यात दिसणार आहे. हे बेगडी नाही, कॉमन मिनिमम प्रोग्राम. आता युतीमध्ये आहे, काही बोलायचं नाही. कोणी सावरकरवर बोलो का शिवाजी महाराजांवर बोलो का आणखीन कोणावर बोलो, खुर्ची बादशाह धोरण जे आहे ना, आणि हिंदुत्व, याच्यातला जमीन आसमानचा फरक तुम्हाला दिसेल. शिवसेना प्रमुख म्हणायचे, खुर्चीनी माझ्यासाठी जन्म घेतला पाहिजे, मी खुर्चीसाठी जन्म घेणारा नाही. हे त्यांचं महत्वाचं वाक्य. आता खुर्चीसाठी लाचारी पत्करणारे लोक जेव्हा आसपास जमा व्हायला लागले, त्या टायमाला आमच्यासारख्यांना त्रास झाला. म्हणून राजकारणामध्ये काम करताना राजकारणाचं माझ्या फ्युचर काय होईल हे जपण्यापेक्षा, ज्यांच्या मूळ राजकारणात आलो त्या प्रश्नावर मी नंतर येणार आहे. परंतु पहिल्या सिनेमाची टॅगलाईन होती गद्दारांना क्षमा नाही, दुसऱ्या सिनेमाची टॅगलाईन आहे हिंदुत्वाच्या गद्दार हिंदुत्व हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. करेक्ट आहे ना. केली गद्दारी नेमकी, हीच गद्दारी केली या लोकांनी. हिंदुत्वाची गद्दारी म्हणजे काय? शिवसेना प्रमुखांनी ज्या तडफेने, ज्या जिद्दीने शिवसेना उभी केली, तुम्हाला माहिती आहे 1992 दंगल मुंबईची. शिवसेना प्रमुख जर सारखं जर नेतृत्व नसतं तर ही दंगल शमली असती?
कित्येक लोक तिथं मेले गेले असतील. इंदिरा गांधीची हत्या झाली, अख्खा सरदारजी समाजाला वाचवणारा एकमेव होता तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि आजही पाकिस्तान असेल की जगामध्ये कुठेही अभिमानानं अहो पाकिस्तानचा सोडून द्या, बाळासाहेब तर त्यांना तोंडावर काय बोलायचं तुम्हालाही माहिती, परंतु त्या सीमेवर जे लढत आहेत ना त्यांना आम्ही शिवसेना प्रमुखांच्या नावाच्या घोषणा देताना पाहिलेलं आहे. सीमेवरचे जवान ज्यांनी शिवसेना प्रमुखाला कधी पाहिले नाही ते हिंदुत्वाची गद्दारी करणाऱ्या लोकांना आम्ही धडा शिकवलाय याचा आम्हाला अभिमान आहे. हिंदुत्व लोकांना सिनेमा मार्फत दाखवण्याची गरज आहे, आता निश्चित दाखवण्याची गरज आहे. शिवसेना प्रमुख आणखीन शिवसेना प्रमुखचा ज्वलंत विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. मी पोहोचलो की नाही ह्याला महत्व नाहीये, मी काय त्यांच्यामुळे आलो राजकारणात, त्यांच्यामुळे झालो नगरसेवक, त्यांच्यामुळे झालो आमदार, त्यांच्याचमुळे. म्हणून आम्ही दरवेळेला सांगतो की ते आमचं दैवत आहे. आणि तुम्ही अरे काय शिवसेना प्रमुख बाजूला गेले आणि तुम्ही काय दलाली करायला लागले, त्याच्यातूनच हा संघर्ष निघाला. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, दिघे साहेबांचा अयोध्येचा आता राम मंदिर होत आहे त्या ठिकाणी, सगळीकडे देशपातळीवर उत्सव सुद्धा साजरा केला जाणार आहे, पण त्या अयोध्येच्या संघर्षामध्ये दिघे साहेबांची फार मोठी भूमिका आहे. दिघे साहेबांचं असं होतं, राम मंदिर असेल, मंगलगड असेल, एक टार्गेट ज्याला म्हणतात ना, दिघे साहेब निघाले ना तर समजायचं जनता निघाली. शिवसेना प्रमुखांनी शिवसैनिक जे तयार केले त्यातला ज्याला मुकुट मणी ज्याला म्हणतात ते आनंद दिघे, ते रिफ्लेक्शन सिनेमात येणार धर्म असल्याच. शिवसेना प्रमुखाचा पूर्ण इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्या टायमाला दिघेंचं नाव नाही तर ते कधीच असं होऊ शकत नाही, अधुरी राहील तो, अधुरा इतिहास होईल तो. मी आता ते कळले तर तुम्ही जो बंडाळी केली, आता बंड शब्द वापरला तर तुम्ही आमच्यावर रागवता, परंतु हे फार काही सोपं नव्हतं. हा सिनेमा यामधला महत्वाचा पाठ असणार आहे की तुमची जी काही बंडाळी झाली किंवा तुम्ही ज्या पद्धतीने पावित्र्य घेतलं त्याच्यावर आधारितच हा सिनेमा असणार आहे. लोकसभा निवडणूक आहे, विधानसभा निवडणूक आहे, त्याचा विचार केला गेला या सिनेमाचा? नाही, राजकारण आणि सिनेमा हे राजकारण आमच्या डोक्यात नाही हो. तुम्हाला काय माहिती का, काही लोकांच्या डोक्यात जी कल्पना जाते ना, बंड केलं मग हे सत्तेत गेले मग यांना असं म्हणाल, आणि सांगा संजय सिसाटला काय मिळालं, बंड तर मी केलं ना उठाव, काय मिळालं? एकनाथ शिंदेला कोणतं वेगळं खातं मिळालं? मुख्यमंत्री झाले ठीक आहे, काय ते पदावर नव्हते, बऱ्याच लोकांना मिळालं नाही मिळालं, त्याची आम्हाला खंत पण नाहीये. तुम्ही ह्या लोकसभेच्या तोंडावर हा पिक्चर येतोय का, विधानसभेच्या येतो, अहो यासाठी काय पिक्चरच काफी आहे का? तसा ट्रेंड सुरू आहे सध्या. अहो आम्हाला राजकारणामध्ये आम्ही लय सोंगाड्याचे कामं केलेले आहेत, आम्हाला सर्व कळतं कुठं काय करायचं, त्यासाठी पिक्चर हा महत्वाचा नसतो, हा इतिहास आहे, याची जाणीव लोकांना झाली पाहिजे, हा त्याचा मागचा प्रयत्न आहे. एक महत्वाचा विषय असा की तुम्ही मुंबईतून महाराष्ट्राच्या बाहेर पडण्याचा जो काही थरार आहे तो या सिनेमामध्ये येईल की नाही मला माहीत नाही, पण याच्यात बऱ्यापैकी थ्रिल आहे सगळा. तो कदाचित तरडे साहेबांना अशी थ्रिल फार आवडतात, ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करतील. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात आणि तुमचा रोल सुद्धा फार ठळकपणे आहे, काय जीवावर बेतणार होतं तुमच्या? जीवावर बेतणार म्हणजे तुम्हाला काय वाटलं? आज मी जातो, आज आमदार आहे, माझ्या मागे पोलिसाची जीप आहे. त्यावेळेला सत्तेच्या विरोधात जाऊन बाहेर पडणं याला फार मोठं काळजी लागतं. एक गाडी, त्यात आम्ही तीन आमदार, चार आमदार, अंधार रात्र, पाऊस पडतोय, त्याच्यातून आमचा प्रवास होतोय. कुणी जरी आम्हाला एकाने जरी ठोकलं असतं ना तर सर्वांचं वाटोळं झालं असतं. त्याची भीती होती मनामध्ये, तसा प्लान झालेला होता. सत्तेसाठी काही करतात, सत्ता काय अशी अशी तशी चालते. आम्हाला उद्धव साहेबांचे फोन नाही आले, आमच्या गाडी मध्ये बसलेलं सर्वांना एका सेकंदाला एकाला फोन होते, म्हणजे आमचं लोकेशन ट्रॅप होत नव्हतं. टेक्नॉलॉजी माहिती आहे आपल्याला का, आमचं लोकेशन त्यांना कळत नव्हतं, कोणत्या रूटवर आहे, कुठून बोलतोय. अखेरला आम्हाला मोबाईल स्विच ऑफ करावे लागले होते. तुम्ही काळजी घेतली नसती तर घात झाला असता? घात झाल्याचा काय सगळा प्रकार झाला होता तसा. अहो जेव्हा शेवटच्या टोल नाक्यावर आम्ही होतो त्या टायमाला 4 किलोमीटर ट्रकच्या रांगा लागलेल्या होत्या. 4 किलोमीटर कशाला म्हणतात? सर्व्हिस रोडने आम्ही निघालो, पाऊस चाललेला आहे, पाऊस पडतोय, आम्ही उतरलो, पायी पायी निघालो, गाडीत कोणीच नाही,
गाडीत फक्त एक ड्रायव्हर. आम्ही त्या पावसामध्ये टोलनाका क्रॉस करून बाहेर थांबलो. मग गाडीत कोणी म्हणते गाड्या पुढे आल्या. तिथून तुम्हाला संरक्षण भेटलं? संरक्षण नाही, आम्हाला सुरतपर्यंत कोणतंही संरक्षण नव्हतं. सिंगल गाडीमध्ये आम्ही गेलेलो. संरक्षण ज्या ठिकाणी मिळालं त्या टायमाला मग त्याचा बवाल झाला असता, लोकांना कळालं असतं. कळू नये, गुप्ततेने जावं, तेच काम आम्ही केलं. आणि त्याच्यानंतरचा आमचा प्रवास गेल्यानंतर सुरू वेगळा झाला. परंतु ही रिस्क आम्ही उचलली, प्रत्येक आमदाराने उचलली. याच्यामध्ये थोडक्यात असा आहे की तुम्हाला जो काही त्रास सहन करावा लागला, बंडाळी का करावी लागली, याच्या मागचा सगळा इतिहास या सिनेमामध्ये येईल त्याची मला कल्पना नाही. परंतु मला वाटतं की पूर्णपणे आणखी त्याच्यात येणार नाही. पुढचा पार्ट आणखी बाकी, त्याच्यात पुढचा पार्ट आणावं लागेल. की प्रत्येकाचं माझं मत जसं आहे ना, माझ्या मतातलं मी तुमच्या समोर व्यक्त केलंय. दुसरा आमदार का आला, तिसरा आमदार का आला, हे 40 लोक का आले, हे 13 खासदार का आले, हे पदाधिकारी का आले, यांना काय झालं असं, या सगळ्याची जर तुम्हाला जर मन जाणून घ्यायची असेल आणि ते तुम्हाला जर पिक्चरच्या रूपात जरी का होणार दाखवायचं असेल त्याचे फार पार्ट होतील. आणि हे सत्यता आहे, हे नाकारून चालणार नाही. मी जे काही बोललो आज, सर्वजण जी स्टोरी घडली गेलेली त्याच्याबद्दल ज्याच्यावर मी आक्षेप घेतले असेल ते आहेत, त्यांना विचारू शकता का हे घडलेलं खरं का खोटं. पण सिनेमामध्ये मजा येईल असं मला वाटतं, कारण तुम्ही जे सुरुवातीचे साथीदार होतात जे किती 13 का 16, त्या लोकांना ठळकपणे यामध्ये दाखवलं, म्हणजे हा सिनेमा तुमच्या बंडाळीवरचाच जास्त असणार. नाही, बंडाळीवर तर निश्चित असणार आहे, परंतु त्याच्यामधला जो मेसेज आहे तो आम्हाला जो द्यायचा आहे तो फक्त माझ्या माहितीप्रमाणे हिंदुत्व हा विषय आहे. आम्ही काय बंडाळी केली, काय थ्रिल केलं, कुणाचं जीवावर बेतत होतं, कोण कुणाला काय बोलत होतं, कसा अटॅक होत होता, आमच्या घरावर काय सुरक्षताचं काय प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं, कसे लोक कुठं कुठं काय काय करत होते, हे सर्व जरी असलं तरी ते हिंदुत्व आम्ही जपायचा जो प्रयत्न केला प्रामाणिकपणे तो त्या पिक्चरमध्ये दिसेल असं माझं मत आहे. पण याच्यामध्ये पोलिसांसोबत काही अंडरवर्ल्डची लोकंसुद्धा हायर केली होती अशी सुद्धा माहिती येते, ही खरी आहे? हे बघा, तुमच्या मागावर एक लक्षात घ्या, शिवसेनेचा जन्म हा मुळामध्ये दादागिरी गुंडगिरी याच्यातून सुरू झालेला आहे. हटाव लुंगी का हटाव लुंगी बजाव पुंगी हा जो काही प्रकार होता ना तो दादागिरीचाच होता ना. मारामाऱ्या करणं, शिवसैनिकांनी राडे करणं, शाखा स्थापन करणं, मग लोक पोलीस स्टेशनला न जाता मग शाखा प्रमुखकडे जाणं, हे काय प्रकार होता? समांतर न्यायालय जे म्हणायचे त्या काळात म्हणायचे की समांतर न्यायालय शिवसेना चालवते. पण हे सगळं होत असताना तुम्ही पण ते शिकला असणार ना. मग ते रक्त आमच्या मध्ये होतं ना, म्हणून हे गुंड येणार मग काय काय होणार हे सगळ्या गोष्टीची आम्ही चिंता केली नाही. फेस करण्याची ताकद ही शिवसेना प्रमुखामध्ये निर्माण झाली, त्यामुळं आम्ही त्या गोष्टीची चिंताच नाही केली. आणि हे बाकीचे जे होते ना यांना आम्ही संरक्षण द्यायचो, आता ते काय आमच्यावर अटॅक करतील हे थोडं प्रश्नचिन्हच होतं. पण दिघे साहेबांच्या नंतर ठळकपणे तुमचा रोल आहे जास्त याच्यामध्ये? नाही, मला नाही कल्पना नाही त्या रोलबद्दल. मला माहिती कळालेली, कारण तुम्ही जसे बाळासाहेबांसोबत दिघे साहेब खंदे समर्थक राहिले तसे शिंदे साहेबांसोबत तुम्ही उठावाच्या वेळेस सुरुवातीपासून राहिला. मला वाटतं माझा रोल किती मला माहीत नाही, परंतु जर माझी त्यांची सगळी चर्चा जर झाली तर मी त्यांच्या घरातल्या जे त्यांचे साथीदार पी ए राहिलेले आहेत बाळासाहेबांचे खास, मग तो राजे असेल, तो थापा असेल, तो आणखीन कोणी असेल, यांचं मनोगत्यात आलं पाहिजे एखाद्या वेळेला. कारण घरातला माणूस जो बोलतो ना मग त्यातली सत्यता लोकांना कळते. आज हे लोकांना काही जरी बोलत असले तर त्याचा परिणाम आता लोकांना जाणवायला लागला की खोटं बोलतायत म्हणून. आम्ही जे केलं ते सत्याने केलं, आजही आम्ही ती लढाई आजही देतोय. आज जर तुम्ही पाहिलं इतरांच्या दारामध्ये, मी आत्ता एका मुलाखतीमध्ये म्हणलो होतो, एक काळ असा होता भारताचा राष्ट्रपती हा मातोश्रीला यायचा, होणारा राष्ट्रपती, राज्यपाल असेल, मुख्यमंत्री असेल, कोणीही असेल, त्यांनी पंतप्रधान असेल, ते मातोश्रीवर यायचे. आज मातोश्रीमधले काही जे काय आहेत ते आता सिल्वर वोक, कुठं सोनिया गांधी, कुठं राहुल गांधी, यांच्या दरारा राहिला नाही. अरे हे त्यांच्या दरवाजात चाललं ना, दरारा कसा राहील? जे तुमच्याकडे यायचे मान वाकून, आता तुम्ही जर तिथं वाकून त्यांचे नमस्कार त्यांना करत असाल
तर दरारा कुठं राहिला तो? पण मला एक शेवटचे दोन प्रश्न राहिलेत माझे. हा सगळा बंडाळीचा उठावाचा तुमचा कार्यकाळ बघता, असं काही एखादा प्रसंग तुमच्या मनात असेल की आपण वाचलो? वाचलो म्हणजे त्यांनी सर्व प्रकार करायचा प्रयत्न केलेला. आता काही लोकांना सांगितलंय होतं, बरं दुर्दैव त्यांचं, सुदैव आमचं. ज्यांना सांगितलं होतं ते आमच्या सोबतीलाच होते. तो म्हणे हम सब एकी थाली की चट्टे बट्टे, म्हणून त्यांच्या नादी लागायला नको. म्हणून त्यांनी सुद्धा काही वेळेला माघार घेतली. मग यांचे सगळे हत्यार संपल्यानंतर मग यांनी बोंबलायला सुरुवात केली. परंतु त्याचा परिणाम आता जाणवत नाही. जीवावर बेतला असतं. बेतला असतं ना, निश्चित बेतला असतं. आणि हे सगळे सिनेमामध्ये थरार बघायला भेटणार आहे आम्हाला. अहो, आम्हाला जर शिवसेना प्रमुखांनी सांगितलं असतं ना की याला मारून टाक, आम्ही विचार एक मिनिटाचा नसता केला. हे ते शिवसेना प्रमुखावर आमचा असलेला विश्वास. यांनी जर कोणाला सांगितलं ना मारून टाक, ते म्हणशील बाबा हा माणूस तुमच्याकडे आले ते मात. नाही नाही, यांनी सांगितलं ना तर तू मारणार म्हणून हे साले उद्या मातोश्रीच्या दराच्या उभं करणार नाही म्हणून कोणीच आता ऐकत नाही. हा तो दरारा आणि हात फरक आता जाणवायला लागलेला आहे त्यांना. सिनेमाची उत्सुकता निश्चित आहे, निश्चित आहे. मलाच नाही, महाराष्ट्राला आहे, प्रत्येक शिवसैनिकाला आहे, प्रत्येक मराठी माणसाला आहे, आणि प्रत्येक स्वाभिमानी हिंदुत्व घेऊन जगणाऱ्या माणसाला सुद्धा आहे. म्हणून तो हा पिक्चर निश्चित पाहणार आहे. निश्चितपणे धर्मवीर 2 हा फक्त सिनेमा येतोय म्हणून याच्याकडे बघायला नाही पाहिजे. ज्याला कुणाला हा उठाव सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचा असेल, आपल्याला फक्त उठाव दिसतो, एवढी लोकं आले, गाडीत बसले, गेली, पण याच्या आतले बारकावे या सिनेमामध्ये असणार आहे. आणि निश्चितपणे प्रवीण तरडे यांचे मी जे सिनेमे बघितलेत त्यांना काय आवडतं हे तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे. म्हणजे यामध्ये सिनेमामध्ये फक्त आले गेले उठाव केला प्रवीण तरडे असा पिक्चर नाही बनवणार आहेत. यामधला थ्रिल त्यांनी नेमका हेरला असणार. आणि बऱ्याच गोष्टी संजय शिरसाटांना पण आपल्याला सांगता येणार नाहीत. काय गोष्टी त्यांनी मला आधी सांगितलं की या गोष्टी बोलता येणार नाही, पण निश्चितपणे सांगतो हा सिनेमा आल्यानंतर तुम्हाला एक वेगळा आनंद देणार आहे. जाऊ दे हिंदुत्व वगैरे काय असेल ते, कारण आपण वेगळ्या विचाराचे जरी असला तरी हा सिनेमा तुम्ही बघायला पाहिजे. कारण बंडाळीच्या काळामध्ये कोण कुणाचं जीवावर उठलं होतं, कोण कुणाला मारायला निघालं होतं, कुणी माघार घेतली, या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे असणार. आणि निश्चितपणे प्रवीण तरडेचं पिक्चर म्हणजे तुम्ही येणार. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. मोठे हेडलाईन दिले. मी आपण टेबलवर बसले ना ते विषय